नमस्कार मित्रांनो, मी तुमचा होस्ट प्रेमानंद घाग. मित्रांनो, आपण आता बघणार आहोत रेकॉर्ड केलेल्या मॅक्रोला आपण आता सेव्ह कसं करायचं. रेकॉर्ड केलेली मॅक्रो सेव्ह करण्यासाठी फाईल, सेव्ह ॲज, ब्राउज. ब्राउजला गेलो, मी डेस्कटॉपला ठेवतो. डेस्कटॉपला इथे मी मॅक्रो 01 आणि फाईलला एक्सटेन्शन माझं असणार आहे मॅक्रो अनॅबल्ड. मित्रांनो लक्षात ठेवा, मॅक्रो जर सेव्ह करायची असेल तर ती मॅक्रो अनॅबल्डमध्ये सेव्ह करावी लागते. आणि मी आता ही फाईल सेव्ह करतो. फाईल सेव्ह झालेली आहे. आता फाईल इथून मी क्लोज करतो. विंडो टी, इकडे माझी मॅक्रो अनॅबल्ड मॅक्रो वनची फाईल तुम्हाला इथे मिळेल. ओके, इकडे मॅक्रोची फाईल ओपन केल्यानंतर अनॅबल्ड कंटेंट करायचं म्हणजे आपली मॅक्रो रन होते. आता पुन्हा मी इकडे कंट्रोल ई केल्यावर कंटेंट सगळा गेला, कंट्रोल डब्ल्यू केल्यावर सगळा कंटेंट आला. तर मित्रांनो, अशा प्रकारे मॅक्रोची फाईल ही सेव्ह केली जाते. सो प्लीज तुम्ही ह्या गोष्टीला नोट करून घ्या, प्रॅक्टिस करा. जितकं प्रॅक्टिस कराल तितकं जास्त तुम्हाला मॅक्रो कळणार आहे. सो कारण का मॅक्रोचे आपण आता भरपूरसे वेगवेगळे पुढे आपण वेगवेगळे एक्झाम्पल्स बघणार आहोत. सो त्यासाठी कीप प्रॅक्टिसिंग टिल द टाईम. जय हिंद.